अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान या पदावर सुशासनाची 8 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त जामनेर शहरात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी पक्षाच्या वतीने भव्य विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेली ही बाईक रॅली पहूर पाधी नेरी या मार्गे फिरवून पुन्हा जामनेर येथे तिचा शेवट करण्यात आला। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते प्रशांत बोंडे, एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या रॅलीत फक्त जामनेर शहरातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे आणि आपल्या या सरकाराला 8 वर्ष पूर्ण झालेले आहे। विविध विकास कामं केंद्राच्या सरकारने माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात केल्या। विविध योजना जनतेच्या हितासाठी या लॉन्च केल्या। त्या सगळ्या योजनांची माहिती व्हावी, यशस्वी 8 वर्षाची वाटचाल जनतेपर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे, परंतु बाईक रॅलीच्या माध्यमातून ही योजना हा विकास जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीनं माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर रॅली आपल्या जामनेर येथून सुरू होऊन पहूर पाडदी नेरी मार्गे पुन्हा जामनेर येथे त्या रॅलीचा समारोप होणार आहे। या रॅलीला जामनेर नगरीच्या प्रथम नगर अध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांनी नुकताच झेंडी दाखवून आपल्या या रॅलीला शुभमुहूर्ताला सुरुवात करण्याच्या हा सूचना दिलेल्या आहेत। या रॅलीला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीचा अरे एकच चर्चा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।